सबस्क्राईब करा लर्न विथ माही चॅनलला आणि बेल आयकॉनला क्लिक करा शैक्षणिक व्हिडिओ सगळ्यात आधी पाहण्यासाठी. आतापर्यंत आपण प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासला. यावर्षी आपणास स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारताचा इतिहास अभ्यासायचा आहे. आधुनिक काळातील इतिहासाची साधने प्राचीन व मध्ययुगीन साधनांपेक्षा वेगळी आहेत. लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने, दृकश्राव्य माध्यमातील साधने यांच्या आधारे इतिहास अभ्यासता येतो. तसेच या साधनांच्या मदतीने आपणास इतिहासाचे लेखन करता येते. लिखित साधने. खालील साधनांचा लिखित साधनांमध्ये समावेश होतो. वृत्तपत्रे, नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे, सरकारी गॅझेट, टपाल तिकिटे, कोश वाङ्मय. माहित आहे का तुम्हाला, ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे आणि हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे. आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे ही जशी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत, तशी ती माहिती देणारी प्रमुख साधनेही आहेत. 1961 ते 2000 या कालखंडाचा विचार केल्यास सुरुवातीला छापील माध्यमांना, विशेषतः वृत्तपत्रांना पर्याय नाही असेच दिसते. भारतात उदारीकरण सुरू झाले आणि इंटरनेटचा सार्वत्रिक प्रसार सुरू झाल्यावर छापील माध्यमांना पर्याय उपलब्ध झाला. अर्थात असे झाले तरी छापील प्रसार माध्यमांचे सामर्थ्य अजूनही कायम आहे. वृत्तपत्रे. वृत्तपत्रांमधून आपणास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी कळतात. मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी वृत्तपत्रात येतात. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वृत्तपत्रांनी आपल्या प्रादेशिक आवृत्त्या सुरू केल्या आहेत. त्यांच्या विविध विषयांची माहिती देणाऱ्या पुरवण्या असतात. छापील माध्यमात चळवळींची मुखपत्रे, राजकीय पक्षांची दैनिके वा साप्ताहिके, मासिके, वार्षिके महत्वाची असतात. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया PTI 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्वाच्या विषयांवरील लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्वाचा स्रोत आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवरील लेख वृत्तपत्रांना पुरवले आहेत. आता PTIने ऑनलाईन सेवा सुरू केली आहे. 1990 दशकात PTIने टेलिप्रिंटर्स ऐवजी उपग्रह प्रसारण तंत्रद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली. आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा मजकूर महत्वाचा आहे. माहित आहे का तुम्हाला, छापील माध्यमात भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे काढण्यात येणाऱ्या वार्षिकांमधील माहिती विश्वसनीय असते. उदाहरणार्थ माहिती व प्रसारण खात्याने इंडिया 2000 हा वार्षिक संदर्भ ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. सदर ग्रंथ संशोधन, संदर्भ व प्रशिक्षण विभागांतर्गत तयार केला आहे. टपाल तिकिटे. तिकिटांच्या आकारातील वैविध्य, विषयातील नाविन्य, रंगसंगती यामुळे टपाल तिकिटे आपणास बदलत्या काळाविषयी सांगत असतात. टपाल खाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर, प्राणी पक्ष्यांवर, एखाद्या घटनेवर, घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृत महोत्सव, शतक,
द्विशतक त्रिशतक पूर्ती निमित्त तिकिटे काढते, तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा असतो। माहित आहे का तुम्हाला, 1977 मध्ये भारत सरकारने जाल कूपर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केले। जाल कूपर हे टपाल तिकीट या विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते। मुंबईत पारसी कुटुंबात जन्मलेल्या कूपर यांनी इंडिया स्टॅम्प जर्नलचे संपादन केले। भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे ते संस्थापक होत। त्यांनी एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटीची स्थापना केली। भौतिक साधने, खाली दिलेल्या साधनांचा समावेश भौतिक साधनात होतो। नाणी, प्रार्थना स्थळे, दैनंदिन वापरातील वस्तू, राजमुद्रा, अलंकार, वस्तू संग्रहालय, पेहराव, आधुनिक स्थापत्य। नाणी, नाण्यांच्या माध्यमातून आणि बदलत गेलेल्या नोटांच्या छपाईमधून आपणास इतिहास समजतो। नोटा छापण्याचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते। तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे। 1950 पासून ते आज तागायची नाणी, त्यात वापरलेले धातू, त्यांचे आकार, त्यावरील विषय वैविध्य यावरून आपणास समकालीन भारतातील महत्वाचे प्रश्न समजतात। उदाहरणार्थ, लोकसंख्या नियंत्रण ठेवण्याचा संदेश देणारी नाणी, शेती व शेतकऱ्यांचे महत्व सांगणारी नाणी। संग्रहालय, भारतातील सर्वच राज्यांमध्ये त्या त्या राज्यांची वैशिष्ट्य सांगणारे वास्तू संग्रहालय आहेत, त्यावरून आपणास इतिहास समजण्यास मदत होते। उदाहरणार्थ, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय। मौखिक साधने, या साधनांमध्ये लोककथा, लोकगीते, म्हणी, ओव्या इत्यादींचा समावेश होतो। दृकश्राव्य साधने, दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल इत्यादी साधनांना दृकश्राव्य साधने असे म्हणतात। विविध देशी व परदेशी वाहिन्या, उदाहरणार्थ हिस्ट्री चॅनल, डिस्कव्हरी, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात FTII, भारत सरकारने पुणे येथे 1960 साली लोकशिक्षण देण्याच्या हेतूने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली। राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक या विविध क्षेत्रातील महत्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपट इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केले। आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी हे वृत्तपट व अनुवादपट उपयोगी आहेत। धन्यवाद।